सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा नवीन पोलीस भरती, म्हणजे कारागृह विभागात मधील जी काही पोलीस भरतीची अनाउन्समेंट अगोदर झालेली होती किंवा त्याचा काहीतरी एक ठराविक आकडा आलेला होता की एवढी भरती कारागृह पोलीसमध्ये होणार आहे. त्याच पद्धतीनं परवा एक कारागृह विभागमध्ये एक थोडक्यात कमी जागेची पण चांगली भरती पडलेली आहे, त्यातल्या त्यात चांगली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं क्वालिफिकेशन फक्त ग्रॅज्युएशन असले तरी सुद्धा त्यातले एक लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या दोन पदासाठी क्वालिफाय तुम्ही होऊ शकता, ह्यासाठी म्हणून मी आलेलो आहे आजचा व्हिडिओ घेऊन. खूप महत्त्वाचं आहे. आणि हे झाल्यानंतर जे प्रश्न तुमच्या अगोदर पडलेले होते की सर कारागृह विभागमध्ये ही जी भरती पडलेली आहे त्यानंतर मग लगेचच भरती पोलीस कारागृह पोलीसची लगेचच होणार आहे का, हा सर्वांचा प्रश्न गेले एक दोन दिवस झाला मी बघतोय सर याच्याबद्दल थोडंफार सांगा म्हणून. सो मी शेवटी सांगणार आहे की कारागृह पोलीसचं काय होणार आहे आणि ही जी आत्ताची भरती पडलेली आहे ती कशा पद्धतीनं आहे, किती पदे आहेत, याचं एकंदरीत थोडक्यात सांगून मगच आपण पुढे जाऊयात आपल्या मेन प्रश्नाकडे. ठीक आहे. सो आज त्या काही चॅनलवर जे नवीन आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायचं राहिले जाता जाता, तेवढं फक्त करून जावा. ओके, ठीक आहे. तुमचा वेळ न घालवता आपण चॅनल चालू करूया व्हिडिओ. कारागृह विभाग भरती 2023 आहे, डिटेल्समध्ये सांगत बसणार नाही, थोडक्यात पण महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत सांगणार आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 18 ते 20 पदे आहेत टोटल काहीतरी, आणि त्यातले बाकीचे पदे आहेत ते छोटे छोटे आहेत पण त्याच्यासाठी पण करू शकता अर्ज. पण खूप महत्त्वाचा विषय जो असा तुम्हाला सांगायचा आहे की दारूबंदी पोलीसमध्ये जसं याचं जवान आणि चालकचं वगैरे जसं राज्यस्तरीय लेवलला पेपर घेणार आहेत, म्हणजे एकच पेपर होणार पूर्ण राज्यामध्ये आणि एकदमच निकाल लागणार अशा पद्धतीने ह्याचं पण होणार आहे. जिल्हावाईज होणार नाही, फक्त याचं एक बेनिफिट आहे की जिल्हा केंद्र आहेत सगळे 36 च्या 36 जिल्हा केंद्र तुम्हाला एक्झाम देण्यासाठी आहे. खूप महत्त्वाचा विषय लिपिक. आपण पहिला थोडक्यात पदं बघूयात किती आहेत आणि त्यांना किती संख्येत बघूया, महत्त्वाचे तेवढी बघूयात. लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, लघुलेखक आहे, मिश्रक आहे, शिक्षक आहे, शिवणकाम निर्देशक आहे, सुतारकाम निर्देशक आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, बेकरी निर्देशक आहे, तानाकार आहे, विणकाम आहे, चर्मकार निर्देशक आहे, यंत्रनिर्देशक आहे, करवत्या पूर्ण आहे. भरपूर पदं आहेत त्याच्यामध्ये, भरपूर जवळजवळ 20 पदं टोटली आहेत. आणि एकंदरीत दोन पदांचे आज महत्त्वाचं सांगणार आहे आपल्या, त्यात एक लिपिक 125 जागा आहेत, बऱ्यापैकी त्यात आहेत, जास्त नाही आहेत कारण की 100% भरती करतच नाही सरकार. हा लय डिसएडव्हान्टेज आमच्या मुलांच्या आयुष्याला लावलेला आणि हे सरकार दोन नंबर बोलण्यात अर्थ नाही आहे. खूप दिवस झाला आवाज उठवतोय कॉपी प्रकरण, हे प्रकरण पण आमच्या पोरांना न्याय भेटलेला नाही आहे, याची खंत अजूनही आहे. जो काही GR आलाय किंवा पेपर फुटी कॉपी प्रकरणावरती योग्य ती कारवाई होईल असं सांगितले पण ते अजून कागदावरती रंगत आहे, त्याला कधी दिवस येतील आम्हाला माहित नाही. दुसरं पद आहे वरिष्ठ लिपिक 31 जागा. ह्या दोन जागेवरतीच मी आज बोलणार आहे, लिपिक 125 आणि वरिष्ठ लिपिक 31, म्हणजे जवळजवळ 156 जागा ह्या दोन पदांसाठी आहे टोटल. सो याच्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ज्या मुलांची घरची परिस्थिती अगदी नाजूक आहे, त्यांच्यावरती आपलं अगदी कुटुंब सगळं आहे अवलंबून, त्या मुलांना सूचना आहे की तुम्ही ह्या पदासाठी विचार करू शकताय. फक्त फीचा प्रॉब्लेम आहे, हिने आज जागा आहेत. जसं मी मागं बोललेलो होतो, तुम्ही किती पण आंदोलन करा आपल्याला न्याय भेटणार नाही. त्याच पद्धतीने जो उदाहरण आहे फीचं मी सांगतो तुम्हाला नंतर. ओके, लिपिक आणि वरिष्ठ लिपिक टोटल 156 जागा त्याच्यामध्ये आहेत. वयोमर्यादा आहे 18, कमीत कमी आहेत जास्तीत जास्त 38. आणि जे काही समांतर आरक्षण आहेत, मग ते एक्समॅन असतील, भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, खेळवड असतील, दिव्यांग उमेदवार असतील, तर त्यांना प्लस म्हणजे कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त पुढे त्यांनी वाढवून दिले, म्हणजे 43-45 वर्षापर्यंत तुम्ही असेल तुमचं वय, तर तुम्ही फॉर्म भरू शकताय. आता परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, काही प्रश्नांची उत्तरं, तर CBT ऑनलाईन म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ऑनलाईन, 200 मार्कांची असणार आहे. आणि जसं इतर झाल्या एक्झाम आता पाठीमागच्या तलाठी वनरक्षक किंवा बाकीच्या याच्या करनिर्देशक वगैरे झालेले आहेत, त्या पदांना जसं 2 तास वेळ होता तसं याला सुद्धा 2 तास वेळ आहे. महत्त्वाचं म्हणजे याला कोणतेही निगेटिव्ह स्कोर वगैरे काही नाही आहे, तुम्ही निगेटिव्ह मार्किंग वगैरे काही नाही आहे, त्यासाठी तुम्हाला ही सूचना द्यायची होती. परीक्षा केंद्र 36 जिल्ह्यांवरती आहे. परीक्षा शुल्क सांगायचा होता महत्त्वाचा, तो म्हणजे ओपनवाल्यांना 1000 आणि बाकीचे जे अदर बॅकवर्ड क्लासेस वगैरे आहेत त्या मुलांसाठी 900 रुपयाची फीज आकारलेली आहे, म्हणजे अजून सुद्धा आपल्याला न्याय भेटलेला नाही. अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 1-1 म्हणजे नवीन वर्षावरतीच भरती काढलेली आहे आणि लय मोठ्या जागा गेलेल्या आहेत. जागा बघायला गेलं तर तुम्ही बघू शकताय एकंदरीत ह्यांचीच फक्त 2 पदांचीच जागा, बाकी सगळे 1-2-1-4-1-2-1-4 अशी पदं विचार करायला पाहिजे या गोष्टीवरती. अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 1 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 असे एकंदरीत त्यांचे
तारीख आहे, या याच्यामध्ये कोणी चूक असेल फॉर्म भराल तर तुम्ही फॉर्म भरू शकताय. आता खूप महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सर ही भरती पडली म्हणजे कारागृह पुढची भरती पडणार हे 100% आहे असं काही मुलांचं मत झालेलं आहे. काही पालक मला भेटली सुद्धा काल आणि मला विचारलं सुद्धा सर ही भरती कारागृह पुढची पडली म्हणजे याच्यामध्ये पोलीस सुद्धा येणार काय, असं पद्धतीनं काही होणार नाही लक्षात घ्या. फक्त मुलांना आशा आणि फक्त खुश करायचं म्हणून ते विषय केलेला आहे. त्यांना ज्यावेळी भरती पाडायची आहे त्यावेळेच ते भरती पाडणार. जसं पाठीमागचं सांगितलं त्यांनी की 8व्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी रिक्त जागेची माहिती मागवलेली होती, 12व्या महिन्यामध्ये सुद्धा रिक्त जागेची माहिती मागवलेली होती आणि 12व्या महिन्यामध्ये जी माहिती अगोदर आलेली होती ती त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्या त्यांना काल काय म्हणतोय. सो त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्या, त्याच्यामध्ये चुका आढळल्या म्हणून ते परत कॅन्सल केलं. म्हणजे हे सगळं असंच आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या जर चुका होत असतील तर तुम्ही विचार करू शकताय. 4-4 महिने जर रिक्त जागेचा अहवाल एखादं डिस्ट्रिक्ट जर देत नसेल तर ह्याच्यावर तुम्ही विचार करू शकताय असं कसं काय. बाकीचं मात्र सगळं परफेक्ट होत आहे वेळच्या वेळी, पण हे वेळच्या होऊ शकणार नाही कारण की आपल्याला महाराष्ट्रातली आपल्या बेरोजगारी वाढवायचं आहे, दारिद्र्य वाढवायचं आहे, गरिबीपणा वाढवायचा आहे, ह्याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? सरकारला हा प्रश्न असेल माझा. सो ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण की कारागृह पोलीसची जागा तुम्ही मागच्या वेळी अनाउन्समेंट केलेली होती, ऑफिशियल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच, पण कारागृह पोलीस ही सुद्धा भरती येणाऱ्या नवीन पोलीस भरतीमध्येच ऍड होऊन येणार, सेपरेट भरती होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. जसं फडणवीसांनी सांगितलं की वरिष्ठ लोकांनी सांगितलं किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुढच्या 1 वर्षामध्ये भरती घेऊ नका, वाटलं तर तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकताय आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही विचार करू, म्हणजे फॉर्म भरून घ्यायचा का नाही याच्यावरती सुद्धा आम्ही विचार करू आणि मग आम्ही ठरवणार असं त्यांचं मत झालेलं आहे. सो तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही पण शिकलेले आहात, सगळं तुम्हाला माहीत आहे कुणाकडे काय आहे आणि कोण देऊ शकतं आणि कोण करू शकतं. सो तुम्हाला विनंती आहे की जी कारागृह पोलीसची जी भरती आहे ती आता लगेचच पडणार नाही आहे, जी पोलीस भरती नवीन पडेल त्याच्यामध्येच ॲड होऊन ही पदं येतील. जसं SRPF असेल, कॉन्स्टेबल असेल, ड्रायव्हर असेल, लोहमार्ग असेल आणि आता ही कारागृह पोलीस, जेल पोलीस, ती ही सगळी एकत्रित ॲड होऊन एकत्र पडणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि ही कधी न्याय देईल सरकार आता ते सरकारलाच माहीत आहे, बाकी सगळं तुम्हाला माहीतच आहे, जास्त काही सांगायची गरज नाही. सो महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी होता आणि कारागृह पोलीसबद्दल जे काही डोक्यात विचार आले काही 2 दिवसांमध्ये की कारागृह पोलीस शिपाई सुद्धा भरती सेपरेट पडणार आहे असं होऊ शकत नाही. कारागृह पोलीसची भरती किंवा कुठल्याच डिपार्टमेंटची किंवा कुठल्या एका विभागाची भरती वेगळी पडणार नाही असं होणारच नाही. तुम्ही टेन्शन काही घेऊ नका, एकंदरीत भरती पडणार आहे. फक्त हे सरकारच्या हातात आहे त्यांनी कधी पाडायचं, त्यांनी लवकरात लवकर पाडून आमच्या गोरगरीब आणि ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा कारण की वय एकीकडे निघून चाललंय, एकीकडे वय निघून चाललंय, बाप म्हातारा होत चाललाय, आई म्हातारी होत चाललंय, अक्षरशः आयुष्य त्या पोरांच्या वरती आहे, त्याच्यावरती आशा आहे, त्या पोरांना तेवढं शिकवलं त्यांनी आणि आता जे मेन दिवस आले त्याला सुद्धा तुम्ही हुलकावणी देत आहे, ते लांब घेऊन जात आहे आणि प्रॉपर न्याय नाही आहे. कुठलाही अधिकार किंवा कुठलाही कलम कायदे कुठल्याही पद्धतीनं त्याच्यावरती स्ट्रॉंग नाही आहे, ही खंत आहे आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांची. सो एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि या चॅनलवर जे नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कुणीही सबस्क्राईब करताना जाऊ नका, एकदा एक वेळ चेक करा आणि मग पुढे जा. आणि दुसरी गोष्ट, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे, सो तिथून जाऊन तुम्ही काय करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. जी काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेटिव्ह तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पोहोचवली जाईल याची नोंद घ्यायची आहे. ओके, हा चॅनल तुमच्यासाठी कायमस्वरूपी असेल, फक्त तुमच्या ज्या काही गैरसमज झालेले आहेत कारागृह पोलीस शिपाईबद्दल तो ही भरती ही पोलीस भरती नाही आहे लक्षात ठेवा. ही भरती ही वेगळ्या पद्धतीची, म्हणजे लिपिक, वरिष्ठ लिपिक वगैरे, लघुलेखक वगैरे आहेत किंवा बाकीची जी पदं आहेत त्यांच्यासाठी आहे, ठीक आहे, याची नोंद घ्यायची आहे. मी तर सांगतोय, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद.